श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ। स्वामींचं नाव घेऊन मी या व्हिडिओला सुरुवात करते। हिंदू धर्मात देवादिदेव महादेवांना विशेष महत्व आहे। महादेवांना महाशिवरात्री समर्पित आहे। महाशिवरात्री हा हिंदू धर्मातील प्रमुख सण आहे। धार्मिक मान्यतानुसार या दिवशी शिव आणि पार्वतीचा विवाह झाला होता, त्यामुळे महाशिवरात्रीच्या दिवशी विशेषतः महादेव आणि माता पार्वतीची पूजा केली जाते। महाशिवरात्रीच्या दिवशी पृथ्वीवरील सर्व शिवलिंगांमध्ये महादेवांचा वास असतो। त्याचबरोबर महाशिवरात्रीच्या दिवशी केलेली शिवाची पूजा जी आहे अनेक पटीने फळ देते। या दिवशी शिवभक्त शिवलिंगाचा अभिषेक करतात। काही लोक या दिवशी व्रत देखील करतात आणि म्हणूनच आपल्याला महाशिवरात्रीच्या दिवशी व्रत तर करायचं आहे, सेवा तर करायची आहेत, पण त्याचबरोबर आपल्याला काही उपाय देखील करायचे आहेत आणि म्हणूनच आपल्याला फक्त एक नारळ इथे अर्पण करायचं आहे, ज्यामुळे आपली कठीणातील कठीण इच्छा तर पूर्ण होणारच आहे, पण आपल्या घरामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता आहे, दोष आहेत, इडापीडा आहे, दारिद्र्य आहे, अडचणी आहेत, ह्या सर्व नष्ट होऊन आपली, आपल्या घराची, आपल्या मुलाची, आपल्या पतीची भरभरून अशी प्रगती होणार आहे। अतिशय प्रभावी असा हा उपाय, ज्याबद्दल सविस्तर माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे, तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकनसुद्धा प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील। पंचांगानुसार माघ महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्दशी तिथी 8 मार्च रोजी रात्री 9:57 सुरू होईल आणि दुसऱ्या दिवशी म्हणजे 9 मार्चला संध्याकाळी 6:17 समाप्त होईल। प्रदोष काळ भगवान शिवांच्या उपासनेला विशेष महत्व आहे, त्यामुळे महाशिवरात्रीचा हा सण जो आहे तो 8 मार्च रोजी साजरा केला जाईल। माता पार्वतीला भगवान शिव यांना प्राप्त करण्यासाठी कठोर तपश्चर्या करावी लागली आणि महाशिवरात्रीच्या दिवशी माता पार्वतीची ही तपश्चर्या सफल झाली। यानंतर त्यांचा विवाह भगवान शंकराशी झाला। अखंड सौभाग्य प्राप्तीसाठी महिला महाशिवरात्रीचे व्रत हे आवर्जून करतात। महाशिवरात्रीच्या दिवशी ब्रह्ममुहूर्तावर उठून भगवान शिव आणि माता पार्वतीला स्मरण करून पूजेचा संकल्प करावा। यानंतर गंगाजल जे आहे ते आंघोळीच्या पाण्यामध्ये मिसळून त्या पाण्याने आपल्याला स्नान करायचे आहे। स्नान झाल्यानंतर आपल्याला सूर्यदेवाला अर्घ अर्पण करायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला पूजेची तयारीही करायची आहे। आपल्याला एक पाटावर लाल कपडा पसरवायचा आहे आणि त्यावर माता पार्वती आणि भगवान शंकराची मूर्तीची स्थापना करायची आहे। यानंतर भगवान शंकराला कच्चे दूध किंवा गंगाजलाने अभिषेक करायचा आहे। यानंतर पंचोपचार करून भगवान शिव आणि माता पार्वतीला विधीनुसार अभिषेक करायचा आहे। भांग, धतुरा, फळे, मदारीची पाने, बेलपत्र इत्यादी भगवान शंकरांना आपल्याला अर्पण करायची आहे। तसेच शिव चालीसाचे पठण किंवा शिवस्तोत्राचे पठण देखील करायचे आहे। महाशिवरात्रीच्या दिवशी एकादशी सारखा उपवास केला जातो। उपवासाच्या पहिल्या दिवशी भगवान शंकराची आराधना करून फराळ केला जातो, तर दुसऱ्या दिवशी महादेवांची आराधना करून गोडधोडाचा नैवेद्य करून उपवास हा सोडला जातो। अगदी तुमच्यापासून माझ्यापर्यंत प्रत्येक जण खूप मेहनत करतो, खूप कष्ट करतो, जेणेकरून आपल्या जीवनामध्ये सुख समृद्धी नांदेल, पण बऱ्याचदा काय होतं ना, आपल्या घरामध्ये काही दोष असतात की आपल्यामध्ये काही दोष असतात, त्यामुळे सुद्धा आपल्या जीवनामध्ये अनेक प्रकारच्या समस्या येतात। म्हणजे आपल्या घरामध्ये दोष म्हटलं तर जर आपल्या घरामध्ये वास्तू दोष असेल किंवा आपल्याला की आपल्या घराला नजर लागलेली असेल किंवा आपले ग्रह चांगले नसतील किंवा आपल्यावर पितृदोष असेल, तर त्यामुळे सुद्धा आपल्या जीवनामध्ये अनेक प्रकारच्या समस्या ह्या येत असतात। आपण कष्ट तर करतोय, मेहनत तर करतोय, पण आपल्या कष्टाला आपल्या नशिबाची साथही मिळत नाही। त्याचबरोबर आपल्या घरामध्ये पैसा तर येतोय, पण आलेला पैसा हा काही ना काही कारणास्तव खर्च होतोय, टिकून राहत नाही आहे। वारंवार घरामध्ये जर भांडणं होत असतील, कलह होत असतील किंवा कटकटी होत असतील किंवा घरामध्ये वारंवार आजारपण येत असेल, तर हा अतिशय प्रभावी उपाय आहे, नक्की करा, तुम्हाला चांगलाच त्याचा फायदा हा मिळणार आहे। तर आता हा उपाय तुम्ही उद्या कधी करू शकता, तर उद्या सकाळपासून तुम्ही रात्री 12 वाजेपर्यंत तुम्हाला जेव्हा वेळ मिळेल तेव्हा तुम्ही हा उपाय करू शकता।
तर ह्या उपायाकरता आपल्याला एक नारळ लागणार आहे. फक्त नारळ तुम्हाला व्यवस्थित पाहून घ्यायचं आहे. त्या नारळामध्ये पाणी असणं खूप गरजेचं आहे. असा एक नारळ आपल्याला लागणार आहे. त्याचबरोबर आपल्याला एक कलावयाचा धागासुद्धा लागणार आहे. त्याला मौलीचा धागासुद्धा म्हणतात, जो लाल कलरचा असतो, पूजेच्या वेळेस आपल्या हातामध्ये बांधला जातो. त्याला मौलीचा धागा किंवा कलावयाचा धागा असं म्हटलं जातं. तर तो आपल्याला लागणार. तर ह्या दोन वस्तू आपल्याला ह्या उपायाकरता लागणार आहेत. तर आता हा जो नारळ आणि ही कलावयाचा जो धागा आहे तो आपल्याला संपूर्ण घरामध्ये घेऊन फिरवायचा आहे. आणि फिरत असताना ह्या नारळावर जे आहे आपल्याला हा कलावयाचा जो धागा आहे तो आपल्याला गुंडाळायचा आहे. किती वेळा गुंडाळायचा? तर आपल्याला 21 वेळा गुंडाळायचा आहे. आणि प्रत्येक वेळेस आपण गुंडाळताना त्याला आपल्याला ओम नमः शिवाय किंवा श्री शिवाय नमस्तुभ्यम ह्या मंत्राचा आपल्याला जप करत करत जे आहे 21 वेळा हा कलावयाचा जो धागा आहे तो त्या नारळावर आपल्याला गुंडाळायचा आहे. आणि त्यानंतर आपल्या घरातले जेवढे पण सदस्य आहेत त्या प्रत्येक सदस्याच्या डोक्यापासून पायापर्यंत 7 वेळा जो आहे हा नारळ जो आहे आपल्याला उतरवून घ्यायचा आहे. एकच नारळ प्रत्येकाच्या डोक्यापासून पायापर्यंत 7 वेळा आपल्याला उतरवायचा आणि प्रत्येकाचा हात जो आहे त्या नारळाला स्पर्श करायला लावायचा आहे. त्यानंतर आपल्याला हा एक नारळ आणि त्याचबरोबर एक लोटा जल घेऊन आपल्याला आपल्या जवळ असणारे महादेवांच्या मंदिरामध्ये जायचं आहे. हा उपाय आपल्याला मंदिरामध्ये जाऊनच करायचा आहे, कारण महाशिवरात्रीच्या दिवशी विश्वातल्या संपूर्ण शिवलिंगांमध्ये साक्षात महादेवांचा वास असतो आणि तिथे जाऊन जर आपण काही उपाय केले तर त्याचं आपल्याला लगेचच फळ हे प्राप्त होत असतं. म्हणून आपल्याला काय करायचं आहे, शिवमंदिरामध्ये गेल्यावर सगळ्यात पहिला एक लोटा जल जो आहे ते महादेवांच्या शिवलिंगावर अर्पण करायचं. अर्पण करताना आपल्याला श्री शिवाय नमस्तुभ्यम किंवा ओम नमः शिवायचा जप करत करत हे संपूर्ण जल हे अर्पण करायचं आणि त्यानंतर हा जो नारळ आहे तो आपल्याला शिवलिंगावर अर्पण करायचा. अर्पण करताना आपल्या मनातली इच्छा बोलायची, असं बोलायचं महादेवांना की माझ्या घरामध्ये असणारे सर्व नकारात्मकता, सर्व दोष, सर्व दारिद्र्य हे निघून जाऊन माझी, माझ्या घराची, माझ्या मुलांची, माझ्या पतीची भरभरून अशी प्रगती झाली पाहिजे. आमच्या जीवनामध्ये सुख, समृद्धी, ऐश्वर हे कायम टिकून राहिलं पाहिजे. त्याचबरोबर तुमच्या इतरही कोणत्या इच्छा असतील, आकांक्षा असतील, मनोकामना असतील त्या आपल्याला महादेवांना बोलायच्यात. तर अशा रीतीने हा उपाय करायचा आहे. अतिशय प्रभावी असा हा उपाय आहे. तुम्ही करून तर बघा, तुम्हाला स्वतः प्रचिती येईल की तुमच्या मनातल्या प्रत्येक इच्छा ह्या पूर्ण व्हायला लागल्यात. आणि म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, जेणेकरून प्रत्येकाचं कल्याण हो हीच मनामध्ये इच्छा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.